वाटते म्हणजे एक 9 to 5 जॉब करण्यापेक्षा छोटासा काय आहे ना, छोटा आपला व्यवसाय करणं बेस्ट आहे ना, बेस्ट आहे. दोन ऑप्शन ठेवले, एक जॉब आणि एक हा बिझनेस, तर काय चूज करशील? तर आम्हाला समजलं की तू जॉब करत होता पहिला आणि तू आता व्यवसायाकडे वळला, असं काय कारण आहे की व्यवसायाकडे आपण वाटचाल केली? तर मंडळी, आता आपण आहोत ठाण्यामधील वेस्टमधील वागळे इस्टेट या एरियामध्ये. पलीकडे तिकडे लोधा टावर आहे आणि हा मधून शॉर्टकट आहे. तर या मेन रोडला कळलाचा एक दादा आहे, जो इथे या ठिकाणी स्टॉल लावतो. फर्स्ट टाइम गाताय? मग काय? अरे यार, माझा फेवरेट आहे. मित्र आणि रिलेशन मध्ये त्यामुळे नेहमी या ठिकाणी कसं असतं का? मस्त एकदम भाई. कितना टाइम से खा रहे हो इधर? अरे ये तो इसके बाजू वाला ही गाड़ी है, वो तो रोज खाता है. रोज खाता है इसे, खाने इधर ही है. आता काय बरोबर, पनीर राईस पाहूया. पनीर राईस कसा बनवतात? दादा किती वर्षापासून धंदा करतोय इथे? एक वर्ष झालं. तर काय काय असतं आपल्याकडे, काय काय मिळतं, काय मेनू आहे? पनीर राईस आहे, एक राईस आहे, कॉम्बो राईस आहे. आणि हा स्टॉल स्टॉल किती टाइम काय आहे, किती वाजता लावतो स्टॉल? सकाळी 9 ते रात्री 8 पॅकअप. आणि आता ऑफिशियल एरिया असल्यामुळे जास्त करून एम्प्लॉईज असतील ते खायला. आणि रविवार सुट्टी असल्यानंतर लावतोच की कधी कधी लावतो? अच्छा. आता पनीर आपलं चालू आहे, पनीर राईस काय म्हणतो त्याला? पनीर राईस. आणि एकटाच करतो जे काय सगळं आहे, घरून काय कांदा वगैरे चिरून असं काय नाही, इथे येऊन सगळं इथे. कसं आता एवढं सगळं स्टॉल इथून सगळं स्टॉल हँडल करणं, एकट्या माणसाचा काय प्रॉब्लेम वगैरे काय पावसाचा वगैरे इथे? नाही, काय प्रॉब्लेम नाही. कसं वाटतंय म्हणजे एक 9 to 5 जॉब करण्यापेक्षा छोटासा काय आहे ना, छोटा आपला व्यवसाय करणं बेस्ट आहे ना? बेस्ट आहे. दोन ऑप्शन ठेवले, एक जॉब आणि एक हा बिझनेस, तर काय चूज करशील? तर आम्हाला समजलं की तू जॉब करत होता पहिला आणि तू आता व्यवसायाकडे वळला, असं काय कारण आहे की व्यवसायाकडे आपण वाटचाल केली? इकडे काय, इथे स्वतःचा मालिक आहे ना. हा, म्हणजे ज्यावेळेस सुट्टी पाहिजे सुट्टी घेऊ शकतो, लावायचं लावू शकतो, एक्स्ट्रा आवर्स करू शकतो, म्हणजे जे काही इन्कम येईल तो स्वतःच्या बेसवरच. पहिलं हॉस्पिटलमध्ये काहीतरी काम करायचं ना? कोकिला बेन हॉस्पिटल अंधेरीचं. अंधेरीमध्ये? अच्छा. तिथे काय होतं? तिथे प्लंबर होता. प्लंबर होता, अच्छा. आणि महत्वाची गोष्ट सांगायची, माझे दादा नॉन मराठी आहे, वडील नेपाळी आहेत आणि आई मराठी आहे, मराठी पण उत्तम बोलतो. आणि हे खूप कौतुकास्पद आहे, व्यवसायाकडे वाटचाल. प्रीमियर प्रो हे पार्सल. तर मंडळी, आता स्टॉलवर आलोच आहे, तर टेस्ट केल्याशिवाय जाऊ नये. दादा, आपल्याला एक भुर्जी पाव बनव. भुर्जी पाव सिंगल अंड्याची. आणि हे काय? चीज, बटर, कांदा. हा सकाळ सकाळी चिरून ठेवतो कांदा. टोमॅटो. आणि मस्त कांदा वगैरे टाकलेला आहे. आप कितने दिन से खा रहे हो इधर, कैसा लग रहा है खाना? मैं रोज आता हूँ. अच्छा, रोज आते, कैसा लगता है खाना?
गरमा गरम टेस्टी गरम तर दिवसभर उभं राहून संध्याकाळी कसं कंटाळा येतो का नाही आणि मंडळी इथे नेहमीच एम्प्लॉईजची रहदारी असते हे भरपूर स्टॉल आहेत हे सगळे एम्प्लॉय आहेत खायला आले सुट्टीचे आणि अशा पद्धतीने असतं आम्ही पण दररोज इकडून जातो आम्हाला पण इकडून जावं लागतं आता काय टाकायचं अच्छा कुठं पिवरा अंडे शेवटी शेवटी टाकायचे एकदम पैसे दिले नाही देणार मग पैसे नाही मग तुम्ही मेमरी कार्ड आणायला कसे गेले त्याने माझे गाणे भरले नाही अजून आणि हे जागडे निलेश काय दिले मेमरी कार्ड आणायला गेलेले हो तिथं लोक आणतात गरमागरम आता पाहूया सर्व कसं करतात अजून काय बाकी आहे त्याच्यामध्ये मसाला मीठ पावाचे की किती लागेल लागेल असा दिवसाला माझे 20 जातात अच्छा मस्त असं गरम करून गरम करून पाव मिळतो थंड पाव मिळतो जेवायला चालू केलं यार नाही पण मी तर मी तर पार्सल घ्यायला आलो दोनच मिनिट चल आलोच मी झालंय माझं पार्सल आपल्या ठिकाणी अन्नपूर्ती रेडी आहे सो मित्रांनो हो बघा आता हे जे स्वतः जे युट्यूबर आहेत ते स्वतः आज एक भुर्जीचा आनंद घेणार आहेत सो आता तुम्ही नक्की बघा ही बघा त्यांची ऑर्डर आलेली आहे भुर्जी आणि पाव आणि हे ते स्वतः आहेत अमोल स्वतः हे लोक टेस्ट करून पाहत आहेत कशी लागणार आहे ती सो बघूयात सो युट्यूबर मिस्टर अमोल कशी आहे भुर्जी गरम पाव गरम भुर्जी आणि मस्त पाव अरे वा खूप भारी आहे मंडळी या ठिकाणी नक्की व्हिजिट करा वागळे इस्टेट नियर लोधा टावर विशाल ठाकूर नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जरा कोणाला ऑर्डर द्यायची असेल नक्की ऑर्डर द्या मंडळी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन टॉपिक सह तो पण टाटा बाय टेक केअर सी यू आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका नक्की करा नक्की।